जुगार अड्ड्यावर धाड चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल चांनी पोलिसांची कारवाई वीस हजाराचा मुद्देमाल जप्त चान्नी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पिंपळडोळी येथे जुगार अड्डा व देशी दारूची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे नव्याने रुजू झालेले ठाणेदार योगेश वाघमारे उपनिरीक्षक गणेश महाजन अविनाश मोहिते व पोलीस कर्मचारी यांनी शनिवार दिनांक तीस जुलै रोजी सापळा रचून जुगार अड्ड्यावर तसेच दारू विक्रीच्या ठिकाणी असे दोन्ही ठिकाणी धार टाकून चार जणांना ताब्यात घेतले होते त्यांच्या दोन मोबाईल व रोख असा एकूण वीस हजार पाचशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जुगार अड्ड्यावरील आरोपी घनश्याम मोतीराम ताजने राहणार पिंपळडोडी सदानंद मदन मोरे राहणार पेडका महादेव सीताराम जामकर राहणार पेडका तसेच देशी दारूची विक्री करणारे अशोक पंडित डोईफोडे राहणार पिंपळोडी असे दोन्ही कारवायांमध्ये एकूण चार आरोपींविरुद्ध कलमावे गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपींची समज पत्रावर सुटका करण्यात आली असून पुढील तपास चांदणी पोलीस करत आहेत ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा